जन्मभूमीचं ऋण फेडण्यासाठी तरुणाईनं प्रयत्नशील रहा. जन्मभूमीचं ऋण फेडता आलंच पाहिजे, त्यासाठी तरुणाईनं प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार आमदार भारत भालके यांनी जनकल्याण पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. ज्या जन्मभूमीत जन्माला आलो त्या जन्मभूमीचं ऋण फेडता आलंच पाहिजे, यासाठी तरुणाईनं प्रयत्न केले पाहिजेत. या तरुणाईनं पुढच्या पिढी कर्तृत्ववान करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खूप मोठा इतिहास निर्माण केला पाहिजे. समाजात चांगल्या कामासाठी मागे राहू नका, काम करत राहा, लोक तुमच्या मागे येतील, असं प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी केलं. आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय म्हटल्यानंतर तुम्ही फक्त आता प्रत्येक तालुका बघितलाय, शरद पवार साहेबांनी प्रत्येक खेडं बघितलं आणि त्या खेड्यातला माणूस लक्षात ठेवायचं काम ज्या आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे, त्या पवार साहेबांच्या वाढदिवसादिवशी त्याचं औचित्य साधून तुम्हाला हा पुरस्कार मिळतोय. आणि म्हणून तरुणांनी नव्या उमेदीने काम करण्याची जबाबदारी विनोबाजींनी सांगितलेलं का जगाव याचं प्रयोजन शोधत असतो तो तरुण असतो, आणि तोच तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करण्याची जबाबदारी निश्चितपणानं पार पाडू शकतो. आणि ती भूमिका आपण निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये करण्याचं काम केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना जनकल्याण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शुक्रवारी सायंकाळी डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात माजी आमदार दीपक चाळुंके पाटील, झेडपीचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, राजेंद्र हजारे, लतीफ तांबोळी, नागेश करजगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बंडोपंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांना अतिथींच्या हस्ते जनकल्याण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. बंडोपंत पाटील यांनी प्रास्ताविक केलं, प्रारंभी राजेंद्र हजारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार भालके यांनी दुसऱ्याच्या जीवनातील आनंद बघण्याचा आणि पचवण्याची मानसिकता हवी अशी अपेक्षा व्यक्त करत आपला आदर्श हे शरद पवार असल्याचं सांगितलं. माझा आदर्श आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. मी 1979 साली कोल्हापूरला शाहूपुरी तालमीत असताना बिंदू चौकामध्ये आदरणीय पवार साहेबांचं भाषण आहे म्हणून कळल्यानंतर आमची नाळ एक होती. औदुंबर अण्णा पाटलांच्या माध्यमातून काकासाहेब साठेंना माहितीये घोडके सरकार तुमच्या त्यावेळचे जुने नेते, आणि म्हणून पवार साहेबांचं नाव कोल्हापूरच्या पेपरमध्ये ऐकलं आणि त्या ठिकाणी ते बिंदू चौकातलं भाषण ऐकायला गेलो. आणि त्याच वेळी मनामध्ये विचार आला की आपण या लाल मातीनंतर काळ्या मातीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जायचं आणि आपल्याला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करायचा. यावेळी राहुल जाधव पंढरपूर, देवेंद्र निंबर्गी, महेश निंबाळकर, संजय खरात, ऍडव्होकेट श्रीशैल हविनाळे मंगळवेळा, संजय अवताडे, सचिन गाडेकर, लक्ष्मी बिराजदार, कविता घोडके पाटील, अनिता नागने, उमेश पाटील, राहुल आमले, विजय रमणन वारी परिवार मंगळवेळा, श्यामराव भोसले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक दळवी यांनी केलं तर राजेंद्र हजारे यांनी कृतज्ञता आभार मानले.